माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अत्यंत जवळचा माणूस अशी ओळख असणारे मिलिंद नार्वेकर ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देतील अशा बातम्या सगळीकडे पिकू लागल्यात आणि ऐन दिवाळीत राजकीय धुळवड झडू लागली आता या बातम्या पिकण्यामागचं कारणही तसं खासच आहे एका मराठी वृत्तपत्रात एम सी ए निवडणुकीनिमित्त मिलिंद नार्वेकर फॅन क्लबच्या नावे एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये मिलिंद नार्वेकरांचा फोटो छापून आला व त्यांच्या टी शर्टवर धनुष्यबाण दिसतंय विशेष म्हणजे शिवसेनेच्या मुखपत्रात ही जाहिरात छापून आलेली नाही त्यात गिरीश महाजन यांनी नार्वेकर नाराज असल्याचं वक्तव्य केलंय मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं आता राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो आणि कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो हे महाविकास आघाडीची निर्मिती किंवा शिंदे गटाच्या उठावाने उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो तो, तो खरंच मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत का आणि नार्वेकर ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता किती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रसाद थोरवे कॅमेरावर आहेत हर्षद दहिबावकर माय एम टी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत शिंदे गटाचा शिवसेनेतील उठाव असो किंवा नारायण राणे राज ठाकरे अशा मातब्बर नेत्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी असो सेनेतील फुटीला मिलिंद नार्वेकर जबाबदार असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे उद्धव ठाकरेंच्या गाभाऱ्यातील नार्वेकर हे नंदी आहेत त्यांचा फायदा असेल तरच उद्धव ठाकरेंची भेट मिळते अन्यथा नाही असा नार्वेकरांवर अनेकांनी अनेकदा आरोप केला आहे त्यामुळे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या जवळ कसे पोहोचले ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात नव्वदच्या दशकात मिलिंद नार्वेकर हे एक अत्यंत सामान्य शिवसैनिक होते सुरुवातीला मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातील गटप्रमुख असलेले नार्वेकर एके दिवशी आपल्याला शाखाप्रमुख पद मिळेल का या आशेने मातोश्रीवर पोहोचले त्यावेळी पंचवीशीत असलेले नार्वेकर बोलण्यात अत्यंत पटाईत आणि स्मार्ट होते त्यांच्या बोलण्यातील चातुर्य उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं त्याकाळी भारतीय विद्यार्थी सेना आणि सभा गाजवण्याच्या क्षमतेमुळे राज ठाकरेंचा शिवसेनेत प्रचंड दबदबा होता त्यामुळे दुसरीकडे उद्धव ठाकरे सुभाष देसाईंचं बोट धरून सेनेच्या राजकारणात सक्रिय होत होते जेव्हा मिलिंद नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंची भेट झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना विचारलं की तुला फक्त शाखाप्रमुख बनायचं आहे की आणखीन काही जबाबदारी उचलायला तुझी तयारी आहे या प्रश्नावर क्षणभरही वेळ न दवडता नार्वेकर उत्तरले तुम्ही सांगाल ते त्यानंतर नार्वेकरांनी मातोश्रीवर पडेल ते काम करायला सुरुवात केली पुढे त्यांच्या कामातील निष्ठेवर आणि उपजत हुशारीवर खुश होऊन उद्धव ठाकरेंनी साधारण चौऱ्याण्णव साली नार्वेकरांना आपला पी ए बनवलं पी ए झाल्यावर उद्धव ठाकरेंच्या बैठका फोन घेणं दौरे आखणं त्यांची व्यवस्था पाहणं अशी कामं नार्वेकर करू लागले पुढे राज ठाकरे आणि स्मिता ठाकरे शिवसेनेच्या राजकारणातून बाजूला पडले आणि उद्धव ठाकरे यांच्या हातात सेनेची सत्ता एकवटली तोपर्यंत सगळ्यांशी प्रेमानं बोलणारे आणि उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही गोष्टीला नकार न देणाऱ्या नार्वेकरांचं सेनेतील वजन चांगलंच वाढलं होतं बाळासाहेब ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात काही फरक आहेत बाळासाहेब हे चोवीस तास राजकारण करणारे एक अत्यंत बुद्धिमान राजकारणी होते दुर्दैवाने उद्धव ठाकरेंना ते जमू शकलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंना कोणाला भेटू द्यायचं कोणाला भेटू द्यायचं नाही हे पुढे मिलिंद नार्वेकर ठरवू लागले परिणामी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला आधी नार्वेकरांना खुश करावं लागेल अशी अनेकांची धारणा झाली त्यातून शिवसेनेत निवडणुकीचं तिकीट हवं असेल तर पैसे द्यावे लागतात असे आरोप होऊ लागले यात किती तथ्य किती नाही ते नार्वेकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनाच माहीत असो शिंदे गटाच्या उठावाने आपण आपल्या सहकार्यांवर खूपच अवलंबून आहोत आणि आपण चोवीस तास राजकारण करणारे पूर्ण वेळ राजकारणी नाही ही चूक सुधारायला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली असं सांगितलं जातं आहे त्यातूनच शिंदेंच्या उठावानंतर उद्धव ठाकरेंनी मधल्या काळात ग्राउंड कार्यकर्त्यांशी आपली जी तुटलेली नाळ होती ती पुन्हा जोडण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले हल्ली सर्वसामान्य शिवसैनिकाला पूर्वी दुरापास्त झालेले उद्धव ठाकरे सहज भेटू लागले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विनायक राऊत अनिल देसाई यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचणं सोपं झालं आहे कदाचित नार्वेकरांना विधानसभेवर पाठवण्यापाठीमागं उद्धव ठाकरेंपासून त्यांना तोडण्याचा पक्षातील काही नेत्यांचा प्रयत्न असावा अथवा आपण नार्वेकरांच्या आहारी जाऊन चूक केली आहे का असा प्रश्न खुद्द उद्धव ठाकरेंनाच पडलेला असावा आणि त्यातूनच नार्वेकरांना विधानसभेवर पाठवले असावे कदाचित यातील कुठलीही थिअरी खरी नसावी पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे सध्या नार्वेकरांचे ठाकरे गटातील महत्त्व कमी झाले असले तरी त्यांचा मातोश्रीवरील प्रभाव कायम आहे त्यामुळे नार्वेकर शिवसेनेत नाराज आहेत या शक्यतेला सध्या तरी काहीच अर्थ नाही आहे आता अस्थिरता हे राजकारणातील एक महत्त्वाचं सूत्र त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत अभूतपूर्व उठाव घडवून आणतील आणि उद्धव ठाकरेंची खुर्ची स्वतः हिसकावून घेतील असं कोणालाही स्वप्नात देखील वाटलं नसावं त्यामुळे तुम्हाला काय वाटतं मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट धरणार का कमेंट करा तुमचं मत आणि असेच माहितीपर आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या विषयासह नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद